नमस्कार, माझे नाव संग्राम दिनकर पाटील, मुक्काम पोस्ट येळापूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। आरसीएफ आणि कृषी विभागाच्या कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यात मी सहभाग घेतला होता। त्यात सहभाग घेतला असताना आरसीएफ कडून मला बायोला दिलेला आहे। हा बायोला 1 किलो भात आहे, ह्या भातामध्ये 25 मिली टाकायचं आहे आणि 25 मिली टाकल्यानंतर 25 मिली म्हणजे अंदाजे 4 टोपण ते 5 टोपण असं आपण मिक्स करायला टाकायचं याच्यात। आणि हा टाकल्यानंतर हा जो भात आहे तो असं मिक्स करायचा। मिक्स केल्यानंतर हा कमीत कमी 1 तास ते 2 तास सुकून द्यायचा आहे। आणि सुकल्यानंतर हा आपण टोकन किंवा पेरणीसाठी वापरला तर याचा फायदा चांगला आहे आणि खरोखर हा बायोला वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होते। धन्यवाद।